Fifth Faraday second law. Now addition of the Faraday's first law and second law. Now second law for different related by the different session you have to refer to. Faraday's first law, first session. Now they are sets are allocated in series. Now problems. An electric current is passed through agent of the solution and proper sample solutions. Weight of a copper deposited on electrodes W is equal to 0.1472 into 10 raised to minus 3 kg for deposited copper, and silver deposited WAD 0.5 into 10 raised to minus 3 kg, and equivalent weight of copper is 31.77 10 raised to minus 3. एक केजी किंवा टेन टू माइनस थ्री द्यायचा आपल्याला. कॅल्क्युलेट द इक्विवेलेंट वेट ऑफ द एजी. सिल्वरचा आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे या ठिकाणी. असा हा प्रॉब्लेम आहे आपला. मग आपला गिवन डाटा काय असेल तर व्यवस्थित लिहायचा आपल्याला. गिवन डाटामध्ये काय काय दिले आपल्याला. डब्ल्यू सी यू इक्वल टू काय दिले बघा आपल्याला. डब्ल्यू सी इक्वल 0.4172 × 10⁻³ या ठिकाणी लिहा आपण. डब्ल्यू सी यू 0.0 0.1472 × 10⁻³. डब्ल्यू एजी पण दिलेलं आपल्याला या ठिकाणी. हेच एजी डब्ल्यू एजी 0.5 × 10⁻³ kg ते इधर इला पर WA 0.5 × 10⁻³ kg. ECU दिले इलेक्ट्रो इक्विवेलेंट ऑफ CU इतो दिले 31.7 × 10⁻³. आपण या ठिकाणी ECU बनवलेला आहे 31.7 × 10⁻³. तो काय कॅल्क्युलेट करायचं आपल्याला. ती AG ते आपण गिवन डाटा ते आपण व्यवस्थित डायग्राम सेटला लिहायचं. मध्यभागी आपण फॉर्म्युला लिहितो. कॅलोरीज पण या ठिकाणी लिहिलेला आहे. काय फॉर्म्युला आहे. WCU अपॉन WAG हे वेट डिपॉझिट आहे. एक डाव्या साईडला लिहायचं आपल्याला. अँड इक्विवेलेंट वेट ऑफ CU अपॉन इक्विवेलेंट ऑफ AG जे काढायचे आता ते आपण डाव्या साईडला घेऊया. EAG काढायचं आपण बरोबर आहे. EAG आपण डाव्या साईडला घेऊ तर त्या दोघांचं क्रॉस मल्टिप्लाय केलं काय येतं. मग WAG टू ECU हे अपर साईडला घेतलं. लोअर साईडला काय WCU हे आपण या ठिकाणी घेतलं फॉर्म्युला. नाव पुट ऑफ द व्हॅल्यू ऑफ गिव्हन डाटा. सगळ्या व्हॅल्यू ह्या फॉर्म्युलामध्ये आपल्याला पुट ऑफ करायच्या. म्हणून ई एजी बरोबर काय आले. दिलेल्या व्हॅल्यू आपल्याला काय काय. डब्ल्यू एजी 0.5 × 10⁻³. त्यानंतर ईसीयू ईसीयू काय येतं. 31.7 × 10⁻³ इतकं दिले व्हॅल्यू आपण. आपण डब्ल्यू सी यू किती आहे. डब्ल्यू सी यू या ठिकाणी 0.147 × 10⁻³ या ठिकाणी लागतो. 0.147 × 10⁻³ सारख्या टाव आपण घेत चान्सेस. मग काय उरतो आपल्याला. ह्या दोघांचं जवळ घेत आपण 0.5 × 31.77 आणि अपॉन 0.472 घेतलं आपण. 10⁻³ घेऊन साईडला घेतला. मग आपण मल्टिप्लाय काय लॉग लॉग मल्टिप्लाय केलं आपण डायरेक्ट. हा चित्र लॉग मध्ये वर मायनस होत असते. हे लॉग चा रूट आहे. मल्टिप्लिकेशन मध्ये काय असतं. ऍडिशन लॉग चा रूट तुम्हाला माहिती. मग लॉग 0.5 हे इथं मल्टिप्लिकेशन इथे ऍडिशन करावं आपल्याला. त्यानंतर लॉग 31.77 खाली काय होईल. लॉग मल्टिप्लाय करायचं. लॉग 0.1472 हे आपल्याला खाली मायनस लॉग 0.1472 मायनस होत असतो. आपण इथे लॉगचं कॅल्क्युलेशन या ठिकाणी असा भाग दाखवला. आपण लॉगचं कॅल्क्युलेशन घेऊ शकतो. मग लॉग 0.5 × 1 bar आता इथं 0.1 bar घ्यायचा. जितकी झिरो दिसत
केजी टेनिस माइनस तो फॉर्म केजी इफ द इक्विवेलेंट वेट ऑफ कॉपर इज 31.7 सो कैलकुलेट द इक्विवेलेंट वेट ऑफ सिल्वर एजी काय आहे ते आपण कॅल्क्युलेट करायचं आता सगळं प्रॉब्लेम आहे हा काही भिन्न नाही एवढा वेगळा नाही किंवा डाटा दिलेला आपण या ठिकाणी लावायचं करीला आपण डब्ल्यू ए जी किती दिलेला द्यायचा आपल्याला 5 × 10⁴ केजी द्यायचा केजीचं आपण या ठिकाणी कन्वर्जन केलं तर आता सी यू हे धरायचं आपल्याला सी यू काय डब्ल्यू सी 1.47 × 10⁴ केजी डब्ल्यू ए जी आपण 5 धरला तर मग काय डब्ल्यू सी यू 1.47 × 10⁵ केजी हा ई सी यू दिलेला आपल्याला 31.77 इथं 10⁻³ केजीचं तुम्हाला 10⁻³ मध्ये आपण लिहिलं आहे बरोबर केजी म्हणजे काय तर आपल्याला इक्विवेलेंट आपला ह्या ठिकाणी केजी सांगितलं आपल्याला काय केजी 10⁻³ मध्ये करायचं आहे पण ई ए जी बरोबर काय ते कॅल्क्युलेट करायचं म्हणून आपण काय डब्ल्यू ए जी अपॉन डब्ल्यू सी यू इक्वल टू ए जी अपॉन ई सी जे काढायची का सिल्वरचं काढायचं म्हणून आपण काय असायला लागलं सिल्वर काय क्रॉस मल्टिप्लाय या दोघांचा आपण गुणा काढलेला आहे डब्ल्यू ए जी टू ई सी डब्ल्यू सी यू छेदस्थानी घेतला आपण (1.47)